भिवापूर तालुक्यातील रानमंगली येथून इतवारी ते नागवेडी रेल्वे गेज परिवर्तनाचं काम 2019 पासून सुरू आहे। हा मार्ग सर्वे नंबर 90 मधून जातो। या दरम्यान रेल्वे विभागाने बेकायदेशीररित्या शेतकऱ्याच्या शेतातली 8 सागवान झाड तोडली, त्याचा योग्य तो मोबदला शेतकरी मागतायत। प्रद्युम्न चावजी आणि आनंदराव डडमल यांच्या शेतात सद्यस्थितीला तलाव आणि सागवान झाड आहे, मात्र रेल्वे विभागाने या सर्वेत तलाव सागवण झाडे यांचा समावेश केला नाही, त्यामुळे योग्य मोजणी करून द्यावी, त्यानंतरच आमच्या शेतीची संपादन प्रक्रिया योग्य मोबदल्या सोबत पार पाडवी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। शेतकरी चावजी यांची 1 एकरपेक्षा जास्त जमीन जात असून आनंदराव डडमल यांची 0.10 आर इतकी शेत जमीन जाती आहे। मी प्रद्युम्न सुधाकर चावजी, माझा वावर इकडे 90 नंबरचं रानमांगलीमध्ये आहे। इथपर्यंत आम्ही न करायचं कारण म्हणजे ते अधिग्रहण करत नाही आहे, ते विक्रीपत्र तयार करतात आहे। विक्रीपत्रावर माझा विरोध आहे। केव्हाही गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये किंवा पब्लिक सेक्टरच्या प्रोजेक्टमध्ये अधिग्रहण व्हायला पाहिजे, अधिग्रहण ते करत नाही आहे। उलट त्यांनी आमच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे। अतिक्रमण म्हणजे कसं की पहिलं त्यांनी जो गोटा तिथे गाडलेला आहे तो 1 स्क्वेअर फूटचा गोटा आहे, आम्हाला काहीही पूर्वसूचना दिली नाही। नंतर हे झाडं अवैधरित्या वृक्षतोड केलेली आहे, त्याच्यावर आम्ही आक्षेप घेऊन दुसऱ्याच दिवशी 13 जूनला त्यांनी वृक्षारोपण तोडली। आनंदरावचा मुलगा अक्षय डडमल यांनी मला फोन करून सांगितलं होतं। दुसऱ्या दिवशी मी आणि आनंदराव तहसीलदार वन विभागामध्ये तक्रार केली। वन विभागाला येऊन त्यांनी पंचनामा वगैरे सगळं केला आहे, त्याच्यानंतर तलावाचा त्याचा उल्लेख नाही। तेव्हा मुख्य प्रबंधक अधिकारी महारेलचे होते श्री विकास दत्ता यांच्याशी फोन केला, तर फोनवर त्यांनी पेपर वगैरे मागवला, रविवार होता तो, ते म्हणे तुमच्या जागेवर ना झाडं आहे ना तलाव काहीच नाही आहे। म्हटलं तुम्ही मौक्यावर या, म्हणजे दुसऱ्या दिवशी मी 11 वाजता येतो पुढे, पण ते आले नाहीत। त्याच्यानंतर आम्ही अवैधता केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी चूक आहे। मी अजून सखोल चौकशी केली, माझ्यातर्फे मी मोजणी केली की माझी जागा किती जाते, तर ती जवळजवळ 1 एकरपेक्षा थोडी जास्त जाते। मी त्याच्यावर आक्षेप घेतला, रेल्वेनी भूमी अभिलेखला पत्र पाठवलं की असं आक्षेप आहे, यांनी असे असे झाडाची नोंद आहे, तुम्ही काय केलं, त्याचं अजूनपर्यंत काही उत्तर नाही। या पूर्ण वर्षभरामध्ये बरेचसे पत्रव्यवहार झाले। शेवटी मी माहितीचे अधिकार वापरून पुण्याला अपिलीय अधिकारी त्यांच्याकडे गेलो, तिथे सुनावणी झाली। त्याच्यानंतर पुण्याचे अपिलीय अधिकारी श्री प्रशांत काकडे यांनी आढाव साहेबांना फायलावर घेतलं, त्याच्यानंतर त्यांनी मोकळ चौकशी केली। मोकळ चौकशीला आले असताना खावसे साहेब जे सर्वेअर आहेत ते म्हणे की आम्ही नकली सही करणार आहोत का असं तसं। म्हटलं तुम्हाला जे काही बोलायचं कोर्टात बोला, मी फक्त 2 प्रश्न विचारेन कोर्टामध्ये, तुम्ही उत्तर दिलं तर ठीक, नाही म्हणे आम्ही तुमच्या भावांना आणि यांना साक्षी करू म्हणे। म्हटलं कोणालाही साक्षी करा, कोणालाही साक्षीदार करा, मी 2 प्रश्न विचारेन, त्याचे उत्तरं तुम्ही देऊ शकणार नाहीत। आता आनंदराव पण आहेत आमच्याबरोबर, आनंदरावांचे बरेचसे सागवणी झाडं जातात आहे, पण त्याचाही कुठे उल्लेख नाही आहे, काहीच उल्लेख नाही माझ्या झाडाचा। माझ्या जवळजवळ 40-50 झाडं जातात आणि फॉरेस्टवाल्याकडून आम्ही त्याचं। युवराज मेश्राम, स्टार मराठी न्यूज, नागपूर।